नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, राज्यात थंडीची हुडहुडी ओसरली आणि महत्त्वाचे म्हणजेच बंगालच्या उपसागरात व तामिळनाडूमध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे याचा परिणाम थेट राज्यावर होत आहे। त्यामुळे राज्यातील विविध भागामध्ये किमान तापमानात चढ उतार होत असून थंडीचा कडाका कमी झाला आहे। तर याविषयी अधिक माहिती अशी की बंगालच्या उपसागरात तामिळनाडूमध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परिणाम राज्यावर होत आहे। त्यामुळे राज्यातील विविध भागामध्ये किमान तापमान चढ उतार होत आहे, त्यामुळे राज्यात थंडीची हुडहुडी ओसरली आहे। तर हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात गेल्या काही दिवसापासून चढ उतार हा सुरूच आहे। तर मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तसेच मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा किंचित वाढ नोंदवली गेली आहे। तर अधिक माहिती अशी की राज्यातील सध्या थंडीचे प्रमाण कमी झाले असून सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद वाशिम येथे 16° सेल्सिअस इतकी झाली होती। तर बंगालच्या उपसागरामध्ये व तामिळनाडूमध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे याचा परिणाम राज्यावर होत आहे। त्यामुळे राज्यातील विविध भागामध्ये किमान तापमानात चढ उतार होत असून थंडीचा कडाका हा कमीच झाला आहे। महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, गोव्यात किमान तापमान सरासरीपेक्षा 1.6 ते 3° सेल्सिअसने वाढले, तसेच मराठवाडा 3 ते 5° सेल्सिअसने वाढ झाली। मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानाच्या सरासरीच्या तुलनेत 3° सेल्सिअसने वाढल्याचे भारतीय हवामान खात्याने नमूद केले। दरम्यान पुणे शहर परिसरात किमान तापमानातही वाढ होत असून शिवाजीनगर येथे वेधशाळेत सकाळी 8:30 वाजेपर्यंत 17.4° सेल्सिअस तर किमान तापमान नोंदवले गेले। तसेच पुढील 2 दिवस शहरातील हवामान कोरडे राहणार असून त्यानंतर आकाश अशांत ढगाळ वातावरणाचा अंदाज राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला। त्याचबरोबर किमान तापमानातही हलके चढ उतार येण्याची शक्यता आहे। तर राज्यात थंडीची हुडहुडी ओसरली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।